दरम्यान सरकारी काम हे टक्केवारीसाठी थांबवलं तर खपवून घेणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी हा टक्केवारी घेणाऱ्यांना इशाराच दिलाय. टक्केवारीसाठी काम थांबवणारे लोकप्रतिनिधी अथवा अन्य कुणीही असतील तरी खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड दम फडणवीसांनी दिला. आपण बघूया ते नेमकं काय म्हणाले. मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आहे की विकासाच्या मार्गामध्ये कोणालाही अडथळा आणू देणार नाही. त्यामुळे माफ करा थोडं स्पष्ट बोलतो, पण टक्केवारी करता प्रोजेक्ट अटकवून ठेवणे हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि यामध्ये कोणी असलं म्हणजे मी दोन्ही बाजूला म्हणतो, लोकप्रतिनिधी असले तर मुख्यमंत्र्यांना सांगा आणि अधिकारी असले तर लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना सांगा. पण हे सगळे धंदे आपले पूर्ण बंद झाले पाहिजेत. आपल्याला 2 वर्षांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून दाखवायचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.